हाय फ्रेंड, आज आपण लेसन नंबर 17 टेक्स्ट फंक्शन मध्ये ट्रिम हे फंक्शन पाहणार आहोत। तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर फ्रेंड्स, पहिल्यांदा पाहूया ट्रिम फंक्शनचा उपयोग। एका सेल मध्ये असणाऱ्या सर्व शब्दामधील एक्स्ट्रा स्पेस काढून टाकण्यासाठी ट्रिम फंक्शनचा यूज करतात। जसे की बघा, इथे हे शब्द दिलेत, जसं की आरती आणि पडोळ ह्या शब्दाच्या मध्ये काय आहे, हा एक्स्ट्रा पेस आहे, तुम्हाला काढून टाकायचे आणि फक्त सिंगल पेस ठेवायचे आहे किंवा इथला काढायचं असेल तर आपण काय करणार, ट्रिम फंक्शनचा यूज करणार। जसं की बघा, इथं पेस काढल्यानंतर कसं दिसते, हा दोन्ही मधील पेस झाला का इथं मोका, या दोन्ही मधील पेस इथं गायब झाला का, तर इथून काय करायला आपण पेस काढून टाकलेला आहे। बाकी काही चेंज होते का याच्यामध्ये, तर काही चेंज होत नाही। आता प्रॅक्टिकली कसं यूज करायचं हे फंक्शन, तर बघा इथं पहिल्यांदा आपण एक्सेल शीट ओपन करूया। इथं आपल्याला काय करायचं आहे, ट्रिम फंक्शनचा उपयोग करायचा आहे आणि हे जे आहे यातील एक्स्ट्रा स्पेस काय करायचं आहे, काढून टाकायचं आहे। तर ट्रिम फंक्शन वापरण्यासाठी काय करायचं, इज इक्वल टू, त्यानंतर फंक्शन टाईप करून घ्यायचं। फंक्शन टाईप केल्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग करायचा, जिथला पेस मला काढून टाकायचे आहे ते डेटा सिलेक्ट करायचा, त्यानंतर ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर। बघा इथला गेला का पेस निघून, इथून पेस गेला आहे। मी ऑटो टॅग केलं, बघा सगळी कसं काय आला, पेस इथला निघून गेला आणि सिंगल सिंगल पेस इथं राहिलेला आहे। सेम इथं सोल्युशन दिले बघा तुम्हाला, इथे एक असाइनमेंट पण दिली आहे, ही तुम्ही व्हिडिओ पॉज करून सोडवायची आहे आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे। इथं बघा आपण आता असाइनमेंट कशी सोडवायची, तर असाइनमेंटला काय करायचं आहे, इथं तुम्हाला ट्रिमचं फंक्शन काय करायचं आहे, यूज करायचं आहे। कसं वापरणार, सेम इज इक्वल टू बटन प्रेस करायचं, त्यानंतर ट्रिम फंक्शन टाईप करून घ्यायचं, त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग, इथं डेटा सिलेक्ट करून घ्यायचा ज्याचा आपण ट्रिम फंक्शन वापरून एक्स्ट्रा स्पेस काढून टाकणार आहे, त्यानंतर ट्रिम फंक्शनचा ब्रॅक वापरताना ब्रॅकेट कम्प्लीट करायचा आणि एंटर बटन प्रेस करायचं, त्यानंतर हे ऑटो ड्रॅग करून घ्यायचं। अशा प्रकारे आपण काय केलं, इथं ट्रिमचं फंक्शन वापरलं आहे। अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिम फंक्शनचा उपयोग काय ते कसं यूज करायचं हे पाहिलेलं आहे। थँक्यू। या व्हिडिओबद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सेल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील, तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता, मी त्याचं उत्तर नक्की देईन। तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।